तहसील पुलिस थाना अंतर्गत आने वाली टिमकी कीमाबाई पेट संभाग से हत्या का मामला उजागर हुआ है, जहां मामूली विवाद के चलते बड़े भाई ने अपने छोटे भाई की गला रेतकर हत्या कर दी, जिससे स्थानीय क्षेत्र में हड़कंप मच गया है। घटना की पार्श्वभूमि देखी जाए तो टिमकी कीमाबाई पेट में रहने वाले गोखले परिवार में दिलीप गोखले 40 वर्षीय और गौरव गोखले 36 वर्षीय अपने पूरे परिवार के साथ रहते हैं, किंतु शराब के नशे के चलते गौरव और दिलीप के बीच निरंतर कहासुनी होती रहती थी। लेकिन कल रात 8 बजे के दौरान दिलीप शराब पीकर अपने घर पर आया, साथ ही अपनी माँ से गाली गलौज एवं बदतमीजी से बात करने लगा, जिस बात से असहनीय होकर गौरव ने दिलीप का विरोध किया। इस बीच दोनों के मध्य हुए विवाद की शक्ल गाली गलौज एवं हाथापाई ने ले ली, जिसके परिणाम स्वरूप दिलीप ने सोन पापड़ी काटने की चाकू से अपने छोटे भाई की गला रेतकर हत्या कर दी। गौरतलब है कि मृतक गौरव और आरोपी दिलीप दोनों सोन पापड़ी कंपनी में काम करते हैं। इस मामले में संज्ञान लेते हुए आरोपी दिलीप गोखले को गिरफ्तार किया गया है, जिसकी जानकारी दी वरिष्ठ पुलिस निरीक्षक संदीप बुआ ने। दिनांक 28 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 8:30 वाजता सुमारास पोलीस स्टेशनला बातमी मिळाली होती की चिमाबाई पेठ येथे दोन भावांमध्ये भांडण झालेलं आहे। त्यावरून आमचे डे ऑफिसर जे आहेत ते घटनास्थळी त्यांनी जाऊन भेट दिली, तेव्हा त्यांना प्रथम अशी माहिती मिळाली की यातील आरोपी दिलीप सुरेश गोखे याने त्याचा लहान भाऊ गौरव उर्फ गुड्डू सुरेश गोखे याच्या मानेवर चाकूने मारून जखमी केलेले आहे। त्याबाबत अधिक माहिती घेऊन आमचे डे ऑफिसर जे आहेत मेयो हॉस्पिटलमध्ये गेले, सदर ठिकाणी जखमीवर उपचार साठी त्याला दाखल केलेलं होतं, परंतु उपचारापूर्वी गौरव उर्फ गुड्डू हा मयत झाल्याबाबतचे डॉक्टरांनी कळवलं होतं। सदर प्रकरणी यातील मयत व आरोपी यांची आई कांताबाई सुरेश गोखे यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशनला 302 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे। सदर प्रकरणात हकीकत अशी आहे, यातील दिलीप गोखे हा यातील फिर्यादी व त्यांचे पती यांना दारू पिऊन शिवीगाळ करून मारहाण केली होती। सदरचा प्रकार हा जेव्हा यातील मयत गौरव हा घरी आल्यावर त्याच्या आईने त्याला सांगितली, त्यावेळेस मयत गौरव याने आरोपी दिलीप याला समजावून सांगत असताना की बाबा तू आई वडिलांना का मारहाण करतो, शिवीगाळ का करतो, तेव्हा यातील आरोपीने मयत गुड्डू याला तू मध्ये पडू नको, मी तुम्हा सर्वांना मारून टाकेन अशी धमकी दिली होती। व तो सदर घरात ते एका ठिकाणी राहतात, वरच्या माळ्यावर जाऊन सोन पापडी कटिंगची जी सुरी असते ती घेऊन येऊन त्याने मयत गौरव उर्फ गुड्डूच्या मानेवर वार केला होता। त्यामध्ये मयत गौरव हा गंभीररीत्या जखमी होऊन मयत झालेला आहे। सदर प्रकरणी तहसील पोलीस स्टेशन येथे CR 272/24 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपी दिलीप हा घटनास्थळावरून पळून गेलेला होता, आमच्या तपास पथकाने त्याला ताब्यात घेतलेलं आहे, आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। आरोपीला आज रोजी माननीय न्यायालयात हजर करून गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे। यातील आरोपी व फिर्यादी यांचं काहीही पूर्वीचा गुन्हे अभिलेख नाही आहे, दोघेही सोनपापडी कारखान्यामध्ये काम करतात, यांचं पूर्वीचं काही क्राईम रेकॉर्ड नाही आहे। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ मनीष टिमरी की रिपोर्ट।